नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारतातील न्यायव्यवस्था। भारतातील न्यायव्यवस्था अभ्यासत असताना त्यामध्ये उच्च न्यायालय ही संकल्पना आपण समजून घेऊया। तर भारताच्या संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संविधानाने भारतीय संसदेला देण्यात आलेला आहे। त्यानुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये एकूण 24 घटक राज्यामध्ये उच्च न्यायालय कार्यरत आहेत व काही न्यायालय ही दोन दोन राज्यामध्ये मिळून एकत्रित कार्यरत आहेत। तर त्या ठिकाणी उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश असतात आणि अन्य काही न्यायाधीशांच्या नेमणुका केलेल्या असतात आणि या सर्व न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीश व अन्य न्यायाधीशांच्या नेमणुका आपल्या भारताचे राष्ट्रपती महोदय करतात आणि आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य, मग महाराष्ट्र राज्याचं उच्च न्यायालय कुठे आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राचं उच्च न्यायालय आहे। मग हे फक्त महाराष्ट्रापुरतं नसून यामध्ये महाराष्ट्र व गोवा हे दोन राज्य या उच्च न्यायालयाला जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र व गोवा तसेच त्या ठिकाणी दोन राज्य व दोन केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित प्रदेशामध्ये दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्रशासित प्रदेशांसाठी हे मुंबई उच्च न्यायालय संविधानाने स्थापन केलेलं आहे। यासारख्या आणखीही दोन राज्यामध्ये उच्च न्यायालय स्थापन केलेले आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही हा पाठ संपल्यानंतर स्वतः करायचा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी आणखी कोणतं उच्च न्यायालय दोन राज्यांमध्ये आहे त्याची माहिती तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहून पाठवायची आहे। धन्यवाद।